मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेट्ससाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानांवर पुरवठा विभागाच्या वतीने चुकीच्या पद्धतीने कारवाई चालू असल्याने शिवसेना उपनेते अनिल भैया राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या शिष्टमंडळाने अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांची नाशिक इथे भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणी चौकशी करून न्याय देण्याची मागणी करण्यात आली आहे. भुजबळ यांनी त्वरित चौकशीचे आश्वासन दिल्याची माहिती जिल्हा प्रमुख आनंद लहांगे यांनी दिली आहे. लॉकडाऊन काळात कोणत्याही लाभार्थ्यांची तक्रार नसताना कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल झालेत. या कारवाईमध्ये प्रामुख्याने मागासवर्गीय दुकानदारांना टार्गेट करण्यात आलं असून त्यांच्या दुकानाचे परवानगे निलंबित करून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आलेत. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर. माननीय आमदार श्री छगनजी भुजबळ साहेब यांची नाशिक येथे आम्ही जाऊन समक्ष भेट घेतली असता सदर भेटीमध्ये अहमदनगर जिल्ह्यामधील स्वस्त धान्य दुकानदार व तेथील ज्या अडचणी त्यांच्या व त्यांच्यावर केलेली जी कारवाई जी चुकीच्या कारवाई संदर्भात झालेली संपूर्ण घटना आम्ही माननीय आमदार साहेबांच्या कानावर घातली व संबंधित घटनेमध्ये त्वरित त्यांनी लक्ष घालून सदर चुकीच्या गोष्टीबद्दल कारवाई करावी अशी आम्ही त्यांना विनंती केलेली आहे व सदर विनंतीवर मान देऊन साहेबांनी त्वरित ॲक्शन याच्यामध्ये घेतलेली आहे. संबंधित घटनेमध्ये जर परिस्थिती पाहता अशी विषय आहे, ज्या दुकानदारांचा त्या दुकानाशी संबंध नाही, ज्या व्यक्तीचा त्या दुकानाशी संबंध आहे अशांवर सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात आलेली फौजदारी स्वरूपाची, आणि या संबंधित गोष्टीची दखल घेण्यासाठी आम्ही विनंती माननीय आमदार साहेबांनी केली व सदर घटनेमध्ये माननीय आमदार श्री अनिल भैयाजी राठोड यांचं खूप सहकार्य सदर दुकानदारांना वेळोवेळी मिळालेलं आहे. याच्यामध्ये अहमदनगर शिवसेना जिल्हा शिवसेनेच्या वतीनंही सर्व शिष्टमंडळ त्या ठिकाणी जाऊन त्यांना संपूर्ण घटनेची माहिती देऊन त्यांना विनंती वजा एक संपूर्ण घटनेचा आलेख मांडण्यात आला व याच्यामध्ये माननीय आमदारांनी त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन आम्हाला दिलेलं आहे.